भारतातील पहिली ब्ल्यू लीन टेक्नॉलॉजी एसयूव्ही कार, आपत प्रसंगी सिक्युरिटीसाठी खास तंत्रज्ञान, आकर्षक फीचर, अलर्ट सर्व्हिस आणि बरंच काही। युंडाईची वेन्यू एसयूव्ही कार खरेदीसाठी आणि स्कीम जाणून घेण्यासाठी आजच संपर्क साधा। निलेश प्रभू, माई हुंडाई, उद्यमनगर, कुडाळ। मोबाईल क्रमांक 7447442921। उमेश यादव यांची आत्महत्या हे राजकीय षडयंत्र आहे। आजपर्यंत मालवण कणकवली मध्ये सुरू असलेले हे प्रकार आता सावंतवाडीत आले आहे, त्यामुळे या प्रकाराची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। बाळावळांच्या प्रकरणानंतर आता हे प्रकरण राजकीय वादातून घडले आहे असे ठाम मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे। कणकवली, मालवण ह्या भागातले लोक राजकारणाचे बळी ठरत होते, अगदी श्रीधर नायकांपासून ते मंचकरांपर्यंत। आता ही विकृती सावंतवाडीला सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे, परंतु याची यादवांच्या रूपाने ती सुरुवात न होता त्या ठिकाणी थांबण्याची आवश्यकता आहेच, आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्याने सुद्धा याची सखोल चौकशी करावीच। पण या संपूर्ण केसची स्टडी किंवा इन्क्वायरी ही सीआयडी मार्फत करावी अशी मागणी मी कालच केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुद्धा यांना भेटून आम्ही या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधलेलं आहे की निवडणूक झाल्यानंतर असं बोललं जातं आहे की तो पण एका पक्षाचा कार्यकर्ता होता, काही गैरव्यवहार म्हणजे मागची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ आणि केवळ पैशाच्या गैरव्यवहारामुळेच लढवली गेली आणि जिंकली गेली। ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यापूर्वी दुर्दैवाने वारगावचे बाळा वळंजे यांचा सुद्धा बळी असाच राजकीय द्वेषातून किंवा निवडणुकीच्या आर्थिक व्यवहारातूनच झाला होता। याच्यापूर्वी सुद्धा बाळा वळंजेच्या नंतर आणखी एका कार्यकर्त्याची बोट सुद्धा छाटली गेली होती पैसे वाटपाच्या प्रकरणावरून, आणि इथे सुद्धा आजपर्यंत काही लोकांकडून जाणकारांची माहिती मिळालेली आहे। तर निवडणुकीच्या नंतर काही जणांनी त्याच्याकडे तगादा लावल्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारा यादवना ते सहन झालं नाही, आणि म्हणून त्यांनी झालेली अवहेलना, झालेला अपमान त्यांना सहन न झाल्यामुळे किंवा काही जणांनी दमदाटी केली अशा पद्धतीची माहिती आहे। हे सहन न झाल्यामुळे त्यांनी बिचाऱ्याने आपला म्हणजे स्वतःच जीवन संपवलेलं आहे। खरं म्हणजे यादव यांची आत्महत्या जरी असली तर त्याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे, आणि या षडयंत्राचे जे कोण कल्पित असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे। ही मागणी किंवा म्हणूनच याबाबतचा तपास अत्यंत खोलवर जाऊन आणि अत्यंत निस्पृत वृत्तीने करण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून ह्या संपूर्ण यादव यांच्या आत्महत्येची चौकशी करून त्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे, षडयंत्र कोणी रचलं, कोणाच्या त्रासाने त्यांनी आत्महत्या केली त्याच्या त्याबाबतची सखोल चौकशी सीआयडी मार्फतच होईल, आणि म्हणून ह्या त्या प्रकरणाचा संपूर्ण प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। हा दिवस आहे आणि ते बिचारे म्हणजे त्यांची मनस्थितीच न बोलण्यासारखी आहे की त्या घरातला करता माणूसच अशा पद्धतीने निघून गेल्यामुळे, आजारी पडला असता आणि गेलं असता समजू शकतो, पण अशा पद्धतीने निघून गेल्यामुळे त्यांना काही समजण्या पलीकडची ती त्यांची मानसिकता आहे।
त्यामुळे आता आम्ही फक्त त्यांना सांत्वन पण भेट दिलेली आहे, पण त्यांच्या मुलाच्या आणि त्यांना मी आधार दिलेला आहे, तुमच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता आम्ही. मुख्यमंत्र्यांना ह्या सिंधुदुर्गातल्या राजकीय बळींची चांगली कल्पना आहेच. श्रीधर नाईकांपासून ते मधल्या जवळजवळ 8-9 जे खून झालेले आहेत ते कोणाच्या ना कोणाच्या राजकीय स्वार्थातूनच केलेले आहेत, वैयक्तिक हवेद्याव्यातून नाही. त्यामुळे त्यांना चांगली कल्पना आहे ती आणि त्यांनी त्याच्या गांभीर्याने लक्ष टाकलेलं आहे. तपास CID कडेच हे प्रकरण चौकशीसाठी सोपं अशी आम्ही मागणी केलेली आहे. पूर्वीसारखी पापाचा आम्ही पाप जी होती पसवली गेली होती ते आता आम्ही पसू देणार नाही. त्या पूर्वीच्या सगळ्या ज्यांच्या आहुत्या गेलेल्या आहेत ती सगळी प्रकरणं आता बाहेर काढून त्याच्या चौकशीला सुरुवात काढावीत तशी आम्ही त्याची पूर्ण चौकशी करा. अगदी रमेश गोवेकरांपासून ते अगदी मंचेकरांपर्यंतची सगळी जी तपास न लागलेली प्रकरणं असे त्याचा नोंद केली गेलेली आहे ते सगळ्यांचा पुनश्च तपास करावा अशी मागणी केलेली आहे. यावेळेला मुंबईला सुद्धा फार काय दिलेलं नाही. मुंबईचे फक्त 2 मंत्री आहेत, कारण मागच्या वेळेला सिंधुदुर्गमध्ये 5 चांगलं पद होतं. त्यावेळेला रत्नागिरीकरांचं म्हणणं होतं की आम्हाला काय दिलं नाही, तिथे 4 आमदार होते. त्यामुळे यावर्षी मागच्या वेळेला सिंधुदुर्ग, पुढे यावर्षी रत्नागिरी, पुढच्या वर्षी पुन्हा सिंधुदुर्ग अशी मालिका चालू ठेवल्या. रत्नागिरीमध्ये 4 आमदार आहेत तिथे त्यांना यावेळेला न्याय दिला गेलेला आहे. मागच्या वेळेला 2 आमदार असलेल्या सिंधुदुर्गला न्याय दिला गेला. परंतु हे सगळे कर्तृत्ववान आहेत, नाराज अजिबात नाही. दीपकबाई नाहीत, वैभव नाहीत, नाही या सर यांच्या दोघांच्या कर्तृत्वाचा फायदा पक्ष नक्की करून घेणार आहे. आणि दीपकबाईंनी चालू केलेली चांदा ते बांधा योजना ही संपूर्ण देशाला आदर्श ठरणारी योजना पुनश्च एकदा चालू ठेवा, भविष्यामध्ये पण चालू ठेवा. आणि ते चालू ठेवत असताना रत्नागिरीचा सुद्धा समावेश चांदा ते बांधा योजनेमध्ये करा आणि तिकडे गडचिरोलीचा करा अशी मागणी मी माननीय दीपकबाई आणि त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आणि माननीय मंत्री उदय सामंत यांनी परवाच्या दिवशीच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भेटून केलेली आहे. वित्तमंत्र्यांना सुद्धा आम्ही ती सांगितलेली आहे आणि ह्या योजनेची जी दीपकबाईंनी सुरू केलेली योजना ही पुन्हा चालू आहे. आता बघू त्याच्यामध्ये अजून थोड्याशा काही म्हणजे अंमलबजावणीमध्ये बरीचशी सुधारणा करावी लागेल. दीपकबाईंची पहिली 3 कंटिन्युअसली त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यामध्ये गेली आणि त्यामुळे आता त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करावी लागेल. थोडेसे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. स्थानिक स्तरावर अधिक प्रतिनिधित्व द्यावे लागतील. प्रत्यक्ष शेतकरी आणि बागायतदार यांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये घ्यावे लागतील आणि एक तरुण जो सुशिक्षित बेरोजगार ज्याला म्हणतो आपण अशा तरुणांना पण त्या कमिटीमध्ये घ्यावं लागेल, जेणेकरून एक चांगली त्याला फलश्रुती येईल. महिला बचत गटांचं एक प्रतिनिधी त्या समितीमध्ये घ्यावं लागेल आणि ही योजना सर्वव्यापी कशी ठरेल त्या तऱ्हेने आपण प्रयत्न करू. दीपकबाई केसरकर एक सज्जन माणूस आहे, ते त्यांच्या पद्धतीने काम करण्याची त्यांची एक वेगळी पद्धत आहे आणि त्यांनी ते काम त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आणि ह्या जिल्ह्याला आत्तासुद्धा सावंतवाडी शहरासाठी त्यांच्याच कारकिर्दीत जवळजवळ 180 कोटी रुपये आता आलेलेच आहेत. आत्तासुद्धा मी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आढावा घ्यायला अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. ते काम यावर्षी परत ताबडतोब चालू करायचं आहे. तर सावंतवाडी शहराला तुमचं थिएटर म्हणा, मार्केट म्हणा, बाकीचे एम्युनिटीज म्हणा, त्याच्यासाठी जवळजवळ 180 कोटी रुपये दीपकबाईंनी तरतूद केलेले आहे. यापूर्वी कोणी नाही केले. तो सेनेच्या होता, तो धनशक्तीने मिळवलेला विजय आहे. आणि राजकारणामध्ये अशा पद्धतीने विचाराच्या ऐवजी विकार एवढं मोठ्या प्रमाणात जर फोपवला तर भविष्यात ते खात नाही. उद्धवजीनं संपूर्ण महाराष्ट्रासारखा आहे आणि अनेक वेळेला आम्ही दीपकबाईंच्या कामाचं त्यावेळेला कौतुकही उद्धव साहेबांकडे मी केलेलं आहे. त्या आणि दीपकबाई आलेच पाहिजे ह्या विचाराचं आम्ही सगळेच होतो ना. त्यामुळे मी काय, माझी मुलगी काय, ते होतेच. आम्ही जेवढं करतो त्यांना आमचं कर्तव्य आहे. पक्षाच्या सगळ्याच आमदारांना निवडून आणणं आमचं कर्तव्य आहे. आदित्य ठाकरेंनी ठाकरेंच्या मनामध्ये सुद्धा सिंधुदुर्गाबद्दल रत्नागिरीबद्दल खूपच आपुलकी आहे. नव्हे तर आदित्य ठाकरे आमदार असताना आत्ताच्या नागपूर अधिवेशनमध्ये पहिल्याच अधिवेशनमध्ये त्यांनी पूरक योजनेमध्ये अमेंडमेंट जी दिलेली आहे त्याच्यामध्ये नॉन प्लान रस्ते जे आहेत खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रायगडमध्ये नॉन प्लान रस्ते ग्रामीण भागातले रस्ते
ह्या मानप्लान रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद करा ही स्पेशली मागणी त्यांनी केलेली आहे. आता राणे हा आमच्या समोर तो विषय नाही होत. भाजपचे मोठा काय अश्वमेध घेऊन निघाले ते वगैरे असं नाही. म्हणून त्यांना राणेंचं असं तर त्यांना प्रत्येक वेळेला कोणाची ना कोणाचा आधारच घ्यावा लागलाय ना. आता सुरुवातीला शिवसेनेचा आधार, नंतर काँग्रेसचा आधार, नंतर आता भाजपचा आधार. आता भाजपा आणि राणे वेगवेगळे करून बघा काय राहते काय शिक. स्वतःचं कर्तृत्व असतं तर त्यांना भाजपचा आधार का घ्यावा लागला. त्यामुळे राणे आमच्या दृष्टीने फार मोठ चिंतेचा विषय आहे असं मुळेच आमच्या कर्तृत्वावर आमच्या विचारावर आणि कोकणच्या संस्कृतीवर आमचा पूर्ण विश्वास.